आत्या तुम्ही माझ्याबद्दल गैरसमज करताय. या सगळ्या प्रकरणात माझी काय चूक आहे? प्लीज तुम्ही मला चुकीचं समजू नका. जर सत्यजितच्या मनाचा विचार न करता तुला घराबाहेर काढली असती ना तर बरं झालं असतं. वेडीच होते मी तेव्हा. शरीराचा एखादा अवयव सडला ना तर तो लगेच काढून टाकायचा असतो. नाहीतर तो संपूर्ण शरीर नासवतो. ही चूक मी पुन्हा नाही करणार. आता घराबाहेर हो. आत्ताच्या आत्ता चालते हो या घरातून. अगं बहिणी, निस्ती बोलतीस काय? त्यानं हिच्यावर काय बी परिणाम होणार नाही. हिला ना हाताला धरून बाहेर काढायला हवी. मग बघ आपोआपच संकट कसं बाहेर जातं ते. आता निस्त घरच गेलंय ना. अगं सत्यजीचा जीव घ्यायला कमी करणार नाही ही बया.